जिंकणारा संघ सुपर एट मध्ये तर पराभूत होणारा संघ कॉलबॅक मध्ये त्यामुळं दोन्ही संघांसाठी ही मॅच डू ऑट डाय जिंकू किंवा मरू मारा किंवा लढत मरा स्मिती तुमचे जगाला कळू द्या काठो काठ भरू द्या प्याला फेस भराभर उसळू द्या साई छत्रपती लोणी विरुद्ध संजू भाऊ गिरी इलेव्हन लोणी या दोन लोणीच्या संघांमध्येच मॅच आहे गणपत शेठ भोसले यांचा संघ तर संजू भाऊ गिरी यांचा संघ एकमेकांच्या विरोधात इथे उभे टाकलेले आहेत संजू भाऊ गिरी इलेव्हन संघाकडे तर आज विदाऊट आयकॉन संजू लोणी संघ या ठिकाणी खेळतात ने दानिशच्या नेतृत्वाखाली अक्षय खोंड अखिलेश सिंग यादव रोहित परब सुहास कुळे अशी तगडी स्टार कास्ट या संघाकडे स्वीप केला चेंडू क्षेत्रक्षक तिथे खाली आणि पहिला फलंदाज पहिल्या चेंडूवर शून्यावर बाद एक और संधी साधून इथे पठ्यानं घेतली झणझणीत विकेट साई मंगल पोलिटरी सर्व्हिसेस प्रोपरायटर महेश वाघे पाटील यांची बळीची टाळी पहिला फलंदाज पहिल्या चेंडूवरती बाद शून्यातून होईल सुरुवात या मॅच मध्ये साई छत्रपती लोणी गणपत शेठ भोसले यांनी या संघ स्पर्धेसाठी दिलेला आहे योगेश अण्णा चौधरीच्या नेतृत्वाखाली दादाभाई शेखच्या नेतृत्वाखाली योगेश अण्णा चौधरी आयकॉन योगेश पवार अरुण वाढवणे योगेश लंके अक्षय रोकडे अशी स्टार कास्ट आहे दमदार दुरंदर खेळाडू मैदानामध्ये तर किशोर लोखंडे सचिन हिंगे माळी शैनेश भोसले किरण कोळगे प्रशांत मोरे अजय वाघ निलेश गायकवाड राहुल गिरे यापैकी सहा खेळाडू निश्चित मैदानामध्ये असणार आहेत तर इथे स्थानिक खेळाडू देविदास बदक अंकुश शेकडे विशाल चव्हाण बंटी लिंगायत आसिफ खातीम अक्षय भांगे संजू गायकवाड योगेश तुंबारे अमोल कुराडे चावान। सुरेंद्र भाऊ युवा युवाचे अध्यक्ष सन्मान्य दिलीपराव चव्हाण यांच्याकडून विकेट हॅट्रिकसाठी पाचशे रुपयाचं बक्षिस आलेलं आहे हॅट्रिकसाठी है। हे बक्षिस इथे प्राप्त होईल पहिलं षटक मैदानामध्ये सुरू आहे दादाभाई शेख आपण बघतोय गोलंदाजीसाठी निश्चित पहिल्या चेंडूवरती पहिला फलंदाज बाद धाव फलकावरती अजून शून्य धाव आहेत शून्यातून सुरुवात इथे होते का ती झालेली आहे शून्याची कोंडी अजूनही फोडता येत नाहीये संजू भाऊ गिरी इलेवन लोणी संघाला सुरुवात निश्चित प्रकार छोटी आहे नदी सुद्धा जिथे उगम पावते तिथे छोटीच असते मात्र तिला ओहळ मिळतात ओढे मिळतात उपनद्या मिळतात आणि ती ज्यावेळेस उसाळत फेसाळत जाते समुद्राला मिळते त्यावेळेस मात्र ते अथांग होते कोणाची सुरुवात छोटी असते सुरुवातीला मात्र जसं जसं माणूस प्रगती करत जातो तसं तसे निश्चित प्रकार हळूहळू हळू साम्राज्य तयार होतं आणि मग आपण म्हणतो शून्यातून साम्राज्य निर्माण झालं यस परफेक्ट मिडल ऑफ द बॅट साधावांची मोहर षटकार छत्रपतींचा छावा मिळाल्या सहा धावा स्वराज्य सेना शिर्डी यांचा या। शून्याची कोंडी इथे फोडलेली आहे रोहित परब कडून एक षटकार रोहित परबच्या बॅट मधून खूप उशिरा चव्हाण एंड एंडला रोहित परब मॅन फ्रॉम नाशिक तर आपण बघू शकतो गोलंदाजी मार्कवरती दादा दादाभाई शेख एक षटकार इथे बाहेर पडतोय दादाभाई परत एकदा गोलंदाजी मार्कवरती रोहित परब समोर असणार एक षटकार खेचल्यानंतर पुढच्या चेंडू दादाभाई काय करतोय चेंडू मध्ये काय कमाल करतो हे बघायचंय इथे सुंदर चेंडू बाहेर टाकला त्याने चेंडू थोडासा बाउन्स देखील चेंडूला ठेवला आणि स्क्वेअर कटचा प्रयत्नात होता रोहित परब तिथे मात्र प्रयत्न फसलेला आहे निर्धाव चेंडू असेल खूप चांगली गोल मी पाहिले की मगाशी देखील रोहित परब खेळत होता सुरुवातीचे काही चेंडू तो डॉट खेळतो आम्ही मगाशी त्याच्या आठ चेंडूंचं विश्लेषण केलं होतं सहा डॉट होतं एक षटकार एक चौकार होता पण त्यानंतर त्याने मात्र सलगपणे धावा काढलेला आहेत मग चौकार षटकारांची एक चांगली सरबत्ती देखील बघायला मिळाली पुन्हा डॉट डिलिव्हरी मात्र धावेचा साथ। धावेसाठी प्रतिसाद नाही विशालकडून ये षटक संपलेला या षटकामध्ये धावा केवळ सहा एक गडी बाद झालेला आहे संजू भाऊ गिरी लवन लोणी रोहित परब पाच चेंडू खेळलेला आहे चार डॉट आहे आणि एक षटकार त्याने खेचलेला मागची इनिंग त्याची अशीच होती की त्याने पहिल्या सहा चेंडू मध्ये चार डॉट होते आणि एक षटकार एक चौकार खेळला होता या मॅच मध्ये देखील तशीच परिस्थिती आठ पैकी सहा डॉट होता आता पाच पैकी चार डॉट आहे तर तो जितका वेळ खेळपट्टीवरती राहतो त्यानंतर मात्र जम बसवतो इथे मात्र निर्धव चेंडूंची संख्या मोठी आहे सौरव गांगुलीचं तुम्ही बघितलं असेल गांगुली खेळताना गांगुली सुद्धा चौकार षटकार शा। शंका जास्त असायची पण डॉट बॉल सुद्धा गांगुली जास्त खेळायचा शतक जर गांगुलीने ठोकलं ना चावकर चावकर, थी थी। आ, पन, तर पंधरा सोळा चौकार असायचे तीन दोन तीन चौक षटकार देखील असायचे पण तेंडुलकरचं जर तुम्ही बघितलं खेळ तर तेंडुलकरचे बारा अकरा तेरा असे चौकार असायचे एक दोन षटकार असायचे मात्र डॉट बॉल कमी असायचे दरम्यानच्या काळामध्ये सन्मान्य श्रीकांतजी ना श्रीकांतजी नालकर यांच्याकडून विशाल चव्हाण साठी लागोपाठ तीन षटकारासाठी एक हजार रुपयाचं बक्षीस प्राप्त झालेला आहे चांगला फटका वाह लॉफ्ट केला चेंडूला टच झाला आणि बॅट वरून पाहून मोका हा मारलाय चौका साईश मोबाईल शॉपी शिर्डी प्रोप्रायटर रमेश काळे पाटील यांचा सनसनी चौका या चार धावांबरोबर धाव फलकावरती दहा धावा अरुण वाढवणे गोलंदाजी मार्कवरतीचं आयडॉल अरुण वाढवणे आज संघामध्ये आहे आणि पहिला चेंडू विशाल चव्हाणने अत्यंत सुंदर फटका खेळा स्क्वेअर ड्राईव्ह आपण म्हणतो अशा प्रकारचा जो फटका खेळतो बॉटम हँडचा वापर करून फलंदाजी ड्राईव्ह करतो हलकासा चेंडू हवेमध्ये होता मात्र कुठलंही नुकसान नाही विशालला उजव्या उज्ज्वष्टीच्या बाहेर इथे खूपच बाहेर आहे वाईडची घोषणा एक अतिरिक्त हा गेला व्हाइट बॉल स्पोर्ट शिर्डी दुसरं सुरू होत आहे गोलंदाज अरून वाढवणे तर समोर विशाल चव्हाण स्थानिक खेळाडू आहे विशाल चव्हाण मात्र पहिल्या मॅच मध्ये त्यानं मॅन ऑफ द मॅच देखील संपादन केलेला आहे या ठिकाणी जे प्रेक्षक गॅलरी मध्ये बसलेले आहेत सीमारेषेच्या बाजूला बसलेले आहेत प्रेक्षकांसाठी सुवर्णसंधी इथे फलंदाज होईल बाद आणि धक्का दुसरा विशाल चव्हाण बाद दोन गडी बाद अकरा धावा एक और। संधी साधून इथे पठ्यानं घेतली झनझणीत विकेट साई मंगल पोलिट्री सर्व्हिसेस प्रोपरायटर महेश वाघे पाटील यांची बळीची टाळी या ठिकाणी प्रेक्षकांसाठी आम्ही सुवर्ण संधी किंवा खुशखबर घेऊन आलेलो आहोत आमचे स्वयंसेवक तुमच्याकडं कुपन घेऊन येत आहेत दहा रुपयाला कुपन आहे आपण कुपन खरेदी करा तर त्याचबरोबर अंतिम दिवसासाठी सुद्धा कुपन आहे तीन ग्रॅम सोन्याची अंगठी प्रेक्षकांना जिंकण्याची संधी आहे एक दिवस समृद्धी गार्डन येथे मोफत जेवण मिळणार आहे लखीरराव विजय त्या परिवारास बापरे सुधीर विश्वासराव शिंदे हॉटेल समृद्धी गार्डन यांच्याकडून त्यामुळं अंतिम दिवसासाठी सुद्धा जे कुपन का आपण काढणार आहोत बंपर प्राइस साठी ते कुपन देखील तुम्हाला उपलब्ध आहे इथे 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 खराब कलेक्शन इथे खरं तर वाईट चेंडू आहे आणि चेंडू सीमारेषे बाहेर पाच धावा इथे मिळणार आहेत बोनस आपण चर्चा करत होतो तीन ग्रॅम सोन्याची अंगठी हा गेला वाईट बॉल डिअल स्पोर्ट शिर्डी प्रोप्रायटर धनंजय जाधव पाटील या। तीन ग्रॅम सोन्याची अंगठी आणि लकी ड्रॉ विजेत्या परिवारास म्हणजे तुमच्या संपूर्ण कुटुंबास एक दिवस समृद्धी गार्डन येथे मोफत भोजन आहे तर त्यासाठी देखील तुम्हाला कुपन मिळेल आणि दहा रुपये खर्च करून तुम्ही सायकलसाठी कुपन खरेदी करू शकता आता लगेच ही मॅच संपल्यानंतर ड्रॉ होणार आहे त्यामुळे जरूर कूपन खरेदी करा आमच्या व्हॉलेंटिअर्स तुमच्यापर्यंत येत आहेत दहा रुपये खर्च करा आणि बंपर प्राइससाठी किती रुपयाचं कूपन आहे तीस रुपये वाईड पुन्हा एकदा पुन्हा वाईड पुन्हा चौकार पाच प्लस पाच बोनस जसा बोनस मिळतोय ना आता इथे तसाच प्रेक्षकांना मिळणार आहे ला दहा धावा फुकट मिळालेले आहेत तशी सायकल जवळपास फुकट आहे दहा रुपये म्हणजे फुकटच सायकल मिळणार आहे तुम्ही कुपन घ्या आणि त्याचबरोबर बरोबर तीस रुपया तीन ग्राम सोन्याची अंगठी बघा कुपन घ्या आणि अवश्य सायकलवरून घरी जा या ठिकाणी साई शिर्डी युवा शिर्डी ग्रामस्थ या स्पर्धेचे मोठे आधारस्तंभ सन्मान्य महेश भाऊ कोते पाटील यांचं आगमन झालेलं आहे हॉटेल शिवनेरीचे मालक उद्योजक महेश भाऊ कोते पाटील यांचं आगमन मनपूर्वक स्वागत सरचं स्वागत जाऊया मैदानामध्ये दहा दहावा बोनस मिळाले तिथे षटक लांबलेले खूप लांबले आहे षटक धाव फुलकावरती असतील एकवीस धाववरून वाढवण्याचा हा चेंडू आकाशामध्ये उंच क्षेत्रक्षक तिथे खाली आणि फलंदाज होईल बाद रोहित परब मोठा धक्का मोठी पारितोषिक आपण बघतो या स्पर्धेच्या माध्यमातून आहेत दोन लाख रुपयाचं पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक दुसऱ्या क्रमांकाचं एक लाख रुपये तिसरा क्रमांक सत्तर हजार चौथा क्रमांक पन्नास हजार मोठी पारितोषिक आहे विशेषतः चार संघ मालकांना बक्षिस आहेत त्यामध्ये बुलेट आहे रॉयल एनफिल्ड मला वाटतं किती सी सी आहे तीनशे पन्नास सीसीची गाडी आपल्याला बक्षीस मिळणार आहे संघ मालकांसाठी दुसऱ्या क्रमांकासाठी स्प्लेंडर आहे तिसऱ्या क्रमांकासाठी रेफ्रिजरेटर आहे तर चौथ्या क्रमांकासाठी एल ई डी टी व्ही आहे अशी भरघोस पारितोषिक आहे त्याचबरोबर मॅन ऑफ द सिरीजसाठी अकरा हजार रुपये उत्कृष्ट फलंदाजासाठी स्पोर्ट्स सायकल उत्कृष्ट गोलंदाजासाठी स्पोर्ट्स सायकल अशी भरपूर बक्षिसं इथे खेळाडूंसाठी या स्पर्धेच्या माध्यमातून आहे प्रेक्षकांसाठी देखील रोज एक सायकल प्रेक्षकांसाठी तीन ग्रॅम सोन्याची अंगठी प्लस हॉटेलमध्ये जेवण प्रत्येक मॅन ऑफ द मॅचसाठी ट्रॉफी आणि विजेत्या संघांसाठी करंडक या सगळ्या बक्षीस मोठी बक्षीस आहे त्यामुळे एक मोठी स्पर्धा निश्चित टेनिस क्रिकेट डॉट इनच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण युट्यूबच्या वरून करण्यात येते सोळा लाख सबस्क्रायबर असलेले युट्यूब चॅनल आहे ज्यांना आतापर्यंत जेवढी बटन्स असतात युट्यूब कडून सगळे मिळालेली आहे <laughs> आणि त्यामुळे जगभरातील प्रेक्षकांसमोर शिर्डीचा हा महोत्सव जातोय शिवजयंतीच्या माध्यमातून या ठिकाणी या स्पर्धेचं आयोजन करण्यात येते याबरोबरच वाह वाह वॉट अ ड्राईव्ह अक्षय कोंड इज द मॅन सुंदर फटका आणि त्याची युनिक स्टाईल आहे हा मारलाय चौका स्वराज्य सेना शिर्डी यांचा सनसनीत चौकार तर बघा काय सुंदर ड्राईव्ह होता पण एक तुम्ही एक गोष्ट बघितली असेल अक्षय खोडने ज्यावेळेस फटका खेळला चेंडू बाहेर जात होता तो गेलाय होता त्याने काय केलं तो धावत आला नॉन स्ट्राईकर एंडला बॅट त्याची ग्राउंड केली आणि मग परत गेलाय बॅटिंग करायला ही एक सेलिब्रेशनची स्टाईल आहे पुन्हा एकदा पुन्हा एकदा एक तुम्ही बघाल चेंडू चार धावा पाहुनी मौका हा मारलाय चौका स्वराज्य सेना शिर्डी यांचा सनसणीत चौकार रन वाढवण्याचं षटक अधिक धावा वाढवतोय एकोणतीस धावा षटक क्रमांक दोन ची सांगता इथे होईल दोन षटकांचा खेळ संपलेला आहे पहिल्या षटकामध्ये केवळ शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली सहा चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओहोर संपली थँक थँक्यू धावफलकावरती आहेत एकोणतीस धावा ऑपरेटरचं काम खूप अवघड असते आपण बघू शकतो एकोणतीस धावा आहे धावफलकावरती आणि दोन षटकांचा खेळ इथे संपलेला आहे मी चर्चा करत होतो खरं तर पहिल्या षटकामध्ये केवळ सहा धावा होत्या आणि मागच्या षटकामध्ये तब्बल तेवीस धावांची लयलूट झालेली आहे विशेषतः वाईड त्याच्यानंतर बाईस अशी खेरापत वाटली गेली अरुण वाढवणेकडून आणि स्कोअर मात्र एकोणतीस धावा धावफलकावरती आपण बघतोय तर पाहिजे आता पुढची तीन षटकं महत्वाची असेल गोलंदाजी मार्कवरती योगेश लंके आ, एक आयडॉल म्हणून ऑलराऊंडर खेळाडू म्हणून योगेश लंके इथे या मैदानामध्ये खेळतो या अगोदर फलंदाजी त्याने चुन दाखवलेली आहे तर गोलंदाजीमध्ये समोर फलंदाज वा, वा, योगेश आसमान दाखवलंय चेंडू मिड विकेट सी मारेशे बाहेर षटकार छत्रपतींचा छावा मिळाल्या धावा साईश मोबाईल शॉपी शिर्डी प्रोपरायटर रमेश काळे पाटील या चौकार गेल्यानंतर सुद्धा फलंदाजांचं एक सिलेब्रेशन असतं मगाश्य आपण पाहिलं ज्यावेळेस अक्षय खोंड खेळत होता तो चौकार मारल्यानंतर तो नॉन स्ट्राईक एंडला येतो तिथं बॅट टेकून परत जातो स्ट्राईक एंडवर आता असिफनं षटकार मारल्यानंतर दोन फलंदाज एकत्र आले बॅटला बॅट मारली पंच केला एकमेकांना आणि परत जागेवरती आले तर हे जे हे जे सिलेब्रेशन आहे खरं तर इंडियन बॅट्समनचं सिलेब्रेशन आहे ते येतात मध्ये बॅटला बॅट लावतात नंतर एकमेकांना असे पंच देतात आणि परत जातात तर ही स्टाईल इतर खेळाडूंसाठी नवीन असते ज्यावेळेस आय पी एलमध्ये मॅथ्यू हेडन आणि पार्थिव पटेल हे जण खेळत होते आणि त्या अगोदर ऑस्ट्रेलियामध्ये मॅथ्यू हेडन आणि पार्थिव पटेलमध्ये भरपूर स्लेजिंग झालं होतं विकेट किपर असताना पार्थिव पटेलनं मॅथ्यू हेडनला हाय रन करून ठेवलं होतं दोघांमध्ये बाचाबाची पण झाली होती आणि असं असताना दोघं एकाच संघातून ओपनिंग करत होते दरम्यान पुन्हा उज्ज्वस्टच्या बाहेर इथे मात्र वाईड ठरेल एक अतिरिक्त धाव धाव फरि पुढे जाईल स्कोर छत्तीस धावा आणि ओपनर आले दोघ काहीतरी मॅथू हेडनने चौकार मारला होता आणि ते दोघ जण मध्ये आले आणि त्याच्या बॅटला बॅट मारली त्याला राग आला परत त्याने असा पंच दाखवला त्याला त्याला अजून राग आला अरे हा काय पण नंतर मग पार्थिव पटेलने त्याला समजावून सांगितलं की ही सेलिब्रेशनची स्टाईल आहे आणि मग त्याने त्याला त्याने काही व्हिडिओज दाखवले नंतर आणि मग तिथून पुढं पुढच्या मॅच पासून दोघे जण मस्तपैकी आरामात तशा प्रकारचं सेलिब्रेशन करायला लागले समोरचा फलंदाज काय करतोय तो जर असा पंच दाखवतोय तर कोणाला राग येणारच आहे ना अशा छोट्या गमती घडत ओहो हो हो वाकवली स्टंप वाकवला इथे योगेश लंगेन फलंदाज होईल बाद आसिफ तंबूच्या धक्का चावता एक और टपका संधी साधून थेट पठ्यानं घेतली झनझणीत विकेट साई मंगल पोलिटरी सर्व्हिसेस प्रोपरायटर महेश वाघे पाटील यांची बळीची टाळी दानिश खिफ असिफ खतीब बाद होतोय तर दानिश खतीब मैदानामध्ये जातोय एक भाऊ दुसऱ्या भावाची जागा घेतोय एकाच संघातून दोन्ही भाऊ खेळतात ही चांगली गोष्ट आहे एकच इन्सिडेंट भारतीय संघामध्ये असा आला होता की दोन्ही भाऊ आता किती वेळ झाले परंतु दोन हजार सातचा वर्ल्ड कप टी ट्वेंटी क्रिकेटचा फायनल मॅच आणि वीरेंद्र सेहवाग जखमी तो खेळत नव्हता आणि इथे महेंद्रसिंह धोनीने सांगितलं होतं युसुफ पठाणला की तुला मॅचमध्ये खेळायचं तो इरफान पठाणकडे गेला म्हटला माझे पाय खूप लटपट करतायत मी खेळू शकत नाही ओहो हो सेकंड बॉल हिट स्टंप लागो चा दुसरा फलंदाज योगेश लंके बाद करतोय आणि हॅट्रिक साठी सा एक सा होतोय थेट सा पठ्यानं घेतली झणझणीत विकेट साई मंगल पोल्ट्री सर्व्हिसेस प्रोपरायटर महेश वाघे पाटील यांची बळीची टाळी आपण बघतोय दिलीपजी चव्हाण बरोबर ना यांच्याकडून पाचशे रुपयाचं बक्षीस विकेट हॅट्रिकसाठी घोषित झालंय एक भाऊ बाद झाला पाठोपाठ दुसरा भाऊ देखील परतलाय दानिश बाद होईल बाद होऊन परतेल तर धाव फलकावरती छत्तीस धावा पाच गड्याच्या मोबदल्यामध्ये संजू भाऊ गिरी इलेव्हन लोणी संघ दुसऱ्या षटकामध्ये ते रिदम मध्ये आले होते चांगल्या धावा मिळाल्या होत्या मात्र योगेश लंकेने एक षटका ठोकल्यानंतर जे कमबॅक केले ते लाजवाब आहे दोन फलंदाज लागोपाठ बाद केलेत योगेश लंके गोलंदाजी मार्ग विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावर सुरेंद्र भाऊ युवा मंच दिलीपजी चव्हाण यांच्याकडून पाचशे रुपयाचं बक्षीस विकेट हॅट्रिकसाठी तर दोन विकेट लागोपाठ इथे हॅट्रिक होईल का अजून पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज चषक मध्ये कोणतीही हॅट्रिक नोंदवलेली नाहीये योगेश लंके विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावरती गोलंदाजासाठी स्वप्न असतं मात्र तो कसा चेंडू टाकणार आहे हे महत्वाचं आहे प्रत्येक हॅट्रिक पाठीमाग स्टोरी आहे वा उंच आकाशामध्ये चेंडू यस 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 हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर छत्रपतींचा छावा मिळाल्या सहारावा साईश मोबाईल शॉपी शिर्डी प्रोपरायटर रमेश काळे पाटील यांचा उत्तुंग षटकार षटकार विकेट हॅट्रिक कर जर वाचवण्याचा प्रयत्न केला नाही इथे षटकार मारलाय फलंदाजांनी पुन्हा एकदा वा काय बॉल आहे काय बॉल आहे इथे निर्धाव चेंडू योगेश लंकेचा या बरोबरच इथे षटक देखील संपेल बेचाळीस जावा तर पावती पुस्तक जे आहेत कुपन तयार करायचं काम चालू आपले आहे आपले जे वॉलंटियर्स प्रेक्षकांमध्ये आहेत सगळ्या पावत्या इकडे घेऊन या ज्या व्हॉल्टियर्सने पुस्तकं घेऊन गेलेले आहेत त्यांनी सगळ्या पावत्या इकडे घेऊन ज्या पावत्या तुम्ही प्रेक्षकांना दिलेल्या आहेत त्या बॉक्समध्ये पडल्या पाहिजेत अन्यथा तुम्ही जर इकडे आला नाहीत तर ज्यांनी कुपन घेतलेले त्यांचा फायदा होणार नाही त्यामुळं जेवढ्या पावत्या आपण पावती पुस्तके माझी विनंती आयोजकांना की सगळ्या पावत्या पुस्तकं इथं आलेत का ज्यांनी पावत्या घेतल्यात त्या सगळ्या बॉक्समध्ये आल्यात का हे सगळं बघा कोणत्याही प्रेक्षकावरती अन्याय होता कामा नाही आणि काळजी करू नका जिथे नरेश ढोमे आहे तिथे अन्याय होत नाही वा सुंदर चेंडू इथे निर्धाव ठरवलं जाईल शेव चौथं षटक सुरू आहे धाव फलक बेचाळीस धावा धाव मिळाला स्कोर कार्ड वरती तीन षटकामध्ये बेचाळीस दादाभाई परत एकदा गोलंदाजी मार्कवरती अक्षय खोंड निश्चित निर्णायक हा फलंदाज खूप गुणवत्ता असलेला हा फलंदाज जे पी एलच्या माध्यमातून आम्ही पाहिला अक्षय खोंड खरं तर जुन्नर प्रीमियर लीगचं फाईंड आहे तिथे खेळला मात तो मातो खेळला आणि आपली उपयुक्तता सिद्ध केली चेंडू आकाशामध्ये इथे षटकार होईल सहा धावा स्वर्गीय दिलीपराव शेळके पाटील पॅव्हलनमध्ये ठोकलेला हा एक बुलंद पॉवरफुल स्ट्रोक षटकार अक्षय खोंड एके एके फोर्टी सेवन आहे एकदा सुरू झाली की धाड 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 फायर करते यस मिस टाइम शॉट लॉन्ग ऑन डाउन द बॉल वाह सुंदर झेल इथे टिपला जाईल आणि अक्षय खोंड बाद एक और घेतली जान झणझणीत विकेट साई मंगल पोलिट्री सर्व्हिसेस प्रोप्रायटर महेश वाघे पाटील यांची ची सहा फलंदाज संजू भाऊ गिरीवन लोणी संघाने गमावलेले आहेत सहा गडी बाद धावफलकावरती अठ्ठेचाळीस धावा नवीन फलंदाज आयडॉल गोलंदाज अखिलेश सिंग यांना आपण बघू शकतो अखिलेश सिंग ने देखील आपल्या प्रतिभेच्या जोरावरती अलौकिक प्रतिभेच्या जोरावरती निश्चित व्यावसायिक क्षेत्रामध्ये देखील व्यावसायिक टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील एक मोठं स्थान तयार केलेलं आहे स्वतःच एक वलय तयार केलेलं आहे नेहमीचे वादळ मंद मन्द मैदानामध्ये गोंगावत असतं आज परत एकदा आपण बघणार आहोत अखिलेश सिंगला नॉन स्ट्राईक एंड वरती फलंदाज अंकुश स्ट्राईक एंड वरती अखिलेश तर दादाभाई गोलंदाजी मार्कवरती चौथ्या षटकामध्ये अठ्ठेचाळीस धावा ओ हो हो रिव्हर्स दाखवला त्याने की मी रिव्हर्स खेळेल मात्र पुन्हा सरळ बॅटने खेळायचा प्रयत्न केला अर्थात सरळ उभं राहून खेळायचा प्रयत्न केला मात्र प्रयत्न फसलेला आहे अखिलेश सिंग दादाभाई समोर गोलंदाजी करतोय दादाभाई जराही विचलित झाला नाही कदाचित गोलंदाजाला विचलित करण्यासाठी असा चेंडू टाकलेला असा असं ऍक्शन बनवलेली असावी याबरोबर अक्रॉस द बॅट खेळ हा फटका मिडविकेटला एक धाव तिथून केवळ प्राप्त होऊ शकते अखिलेश सिंगला धाव फलक एक ने पुढे पोहोचणार आहे एकोणपन्नास एक फोर्टी नाईन रन ऑन बोर्ड एकोणपन्नास धावा धाव दाव फलकावरती आहेत आणि पुन्हा एकदा दादाभाई हे षटक चांगलं ठरले एक षटकार जरूर आलाय मात्र गडी बाद करण्यामध्ये देखील यश मिळाले दादाभाईला अगोदरचं षटक देखील दादाभाईनं अप्रतिम टाकलं होतं एक विकेट काढताना त्यानं सहा धावा केवळ खर्च केल्या होत्या तोच दादाभाई परत एकदा चेंडू आकाशामध्ये लॉंग ऑफ तिथे पकडतोय आणि याच बरोबर सातवा फलंदाज अंकुश देखील होईल बाद सात गडी बाद एकोणपन्नास षटक क्रमांक चौथ मैदानामध्ये संधी साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट साई मंगल पोलिटरी सर्व्हिसेस प्रोपरायटर महेश वाघे पाटील बघा फलंदाज मात्र गमावलेले आहेत विशेष करून आपण पाहिलं की रोहित परबनं बराच काळ फलंदाजी केली काही चौकार देखील शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत झुंपली सहा चेंडूंचा डाव होई ही पहा ओहोर संपली सूर्या बेकरी प्रोप्रायटर विजय गोंदकर यांकडून अहोर संपली खेळ इथे संपेल दादाभाईची दोन षटकं संपलेले मात्र तेरा दहा वा तीन गडी बाद केले दादाभाईने तर एका बाजूने आपण पाहिले की फलंदाजी करताना रोहित परबनं काही चांगले फटके दाखवलेले आहेत तर त्याचबरोबर अक्षय खोडने षटकार अंकुशनं एक षटकार टोकला अशीप खिपनं खूप चांगली सुरुवात केली होती एक षटकार मारून दोन चौकार पुढे खेळले मात्र तोही लवकर बाद झाला खेळपट्टीवरती उभं राहणं महत्वाचं आहे तुम्ही जास्त काळ उभं राहिला तरच तुमच्या बॅटमधून धावा येऊ शकतात तेंडुलकर सातत्यानं सेवागला सल्ला द्यायचा की व्हिज्युअलाइज कर विजुलाईस कर सेवाग म्हणायचं व्हिज्युअलाइज क्या होत आहे तो काही पता नाही आणि तो नेहमी पण शेवटी तेंडुलकरने त्याला सांगितलं की तू जेवढा वेळ विकेटवरती उभं राह तुझ्या घरचे तरी खुश होतील त्यांच्या खुशीसाठी तरी विकेटवरती थांब इथे पुन्हा उंच फटका आणि लॉंग ऑफला तिसरा कॅच ऑल एंडर स्पॉट आहे तो साधून इथे इंग्लिया घेतली झनझनीत विकेट साई मंगल पोलिटरी सर्व्हिसेस प्रोप्रायटर महेश वाघे पाटील यांची बळीची टाळी आठ फलंदाज इथे बाद झालेले आहेत आठ गडी बाद धाव फलकावरती एकोणपन्नास धावा धाव फलक तिथेच थांबलेला आहे तर डीप लॉंग ऑफ ही जी पोझिशन आहे ना ती फलंदाजांसाठी बर्म्युडा ट्रँगल आहे तिथं जो जातोय तो नष्ट होतोय डीप ऑफ हा बर्मुडा ट्रँगल झाला या मॅच मधला तीन कॅच तिथे सुंदर कॅच पकडले गेलेत सन्मान्य अमोलजी गोंदकर आणि या स्पर्धेच्या निमित्तानं अमोलजी गोंदकर यांचं आगमन झालेला युवा शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने आपलं मनपूर्वक स्वागत करतो तर मॅच मैदानामध्ये सुरूच आहे धावफलक गोठलेला आहे सन्मान्य सुंदर भाऊ कोळपे हे सुद्धा ऑनलाईन सामन्याचा आस्वाद घेत आहेत त्यांचं मनापासून स्वागत करतो आम्ही त्याचबरोबर इथे हळुवार एक धाव धावफलकावरती जोडली जाते जो धावफलक पूर्ण थांबलेला होता तो इथं थोडासा पुढे आला है। पन्नास दाव आहे पन्नास धावा धावफलकावरती आहेत कारण या अगोदरचे षटक जे आपण पाहिलं होतं त्या षटकामध्ये देखील शेवटच्या बॉलला धाव नव्हती मागचे चार चेंडू स्कोअर एकोणपन्नास वरच थांबला होता त्या अगोदर एक धाव घेतली होती म्हणजे मागचे मागचे आठ चेंडू बघितले ना तर तीन फलंदाज बाद झालेत आणि फक्त दोन धावा मिळालेल्या आहेत त्या संजू भाऊगिरी लोणी संघाला प्रत्येक बळीसाठी सुरेंद्र भाऊ युवा मंच दिलीपजी चव्हाण यांच्याकडून शंभर रुपयाचं पारितोषिक इथे जाहीर करण्यात आलेलं आहे मात्र आता विकेट घ्यायचे असतील तर अजून दोन बॉल शिल्लक आहेत एकच राहिलं असेल ना आता एकच बॉल शिल्लक आहे आणि धाव फलकावरती मात्र पन्नास धावा आहेत पहिली दोन षटकं संपली ना त्यावेळेस एकोणतीस धावा होत्या आणि त्यानंतरच्या सतरा चेंडूमध्ये फक्त किती रन आलेत एकवीस रन आलेले आहेत अठरा चेंडू मध्ये शेवटच्या अठरा चेंडू मध्ये फक्त बावीस धावा आलेले आहेत ज्या पद्धतीनं रोखलेला आहे कम बॅक केलं इथे मैदानामध्ये साई छत्रपती लोणी संघानं त्यांचं निश्चित कौतुक करावं लागेल दोन षटकामध्ये एकोणतीस धाव होत्या असं असताना देखील त्यांनी पन्नास एक्कावन्न शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत झोपली प्रोफेशनल अंपायर्स तिथे आपण काम करताना बघतोय बाविस्कर सरांना आपण बघतोय त्यांच्या समोर हेमंत कोळी सरांना आपण बघतोय आजच्या दिवसभराच्या सत्रामध्ये त्याचबरोबर दत्ता मेहेर सर जे नवी मुंबईवरून इथे दाखल झालेले आहेत सर्व ऑफिसियल मनापासून आम्ही कौतुक करतो खूप छान काम करत आहे तुम्ही मंडळी आमचा काय त्रास होतो तुम्हाला क्रिकेटचे हे वीरामी दोन संघ उद्या या मैदानामध्ये एकमेकांच्या समोर सकाळच्या सत्रामध्ये उभे राहतील तर साई मंगल पोल्ट्री सर्व्हिसेस विरुद्ध साई बालाजी लोणी अशा दोन संघांमध्ये उद्याची दुसरी मॅच होणार आहे त्यानंतर त्या सामन्यांमध्ये जिंकलेले सामने खेळतील हरलेले संघ खेळतील जिंकलेले हरलेले हरलेले जिंकलेले जिंकले खेळतील उद्या अशा पाच पुन्हा एकदा उत्कट लढत आपल्या सगळ्यांच्या समोर तर त्यामुळे उद्याचा दिवस देखील भरगतचा आहे कोण आयडॉल आहेत कोण आयकॉन आहे याची देखील माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल दरम्यान आजची लढत अत्यंत महत्त्वाची आहे डू डाय ही मॅच जो जिंकेल तो सुपर एटमध्ये पराभूत संघ कॉलबॅकमध्ये कोणाचंच आव्हान संपुष्टात येणार नाही या स्पर्धेची रचनाच अशी आहे की पहिल्या राऊंडमध्ये कोणच कोणच स्पर्धेच्या बाहेर जात नाही आज जरी तुम्ही हरलात तरी तुम्ही स्पर्धेच्या जा बाहेर जाणार नाहीत तुम्हाला कॉलबॅक मध्ये पुन्हा दोन मॅच खेळायचे आहेत तिथे तिथे मात्र तुम्हाला तीन पैकी टॉप यायचे तेव्हाच तुमचा प्रवेश पुढे होणार आहे उद्या उद्या बरोबर दहा वाजता रिपोर्टिंग करायचे सगळ्या संघांनी अर्थात आम्ही विनंती करतो उद्याचे जे टीम आहे साईबालाजी लोणी आर्या इलेव्हन नाशिक म्हणजे छत्रपतींचे आमचीच कामगिरी राहणार तुफानी छत्रपतींचे मावळे उद्या सकाळची लढत मनकंचन वॉरियर्स विरुद्ध आर्या इलेव्हन नाशिक दोन्ही संघांना आम्ही विनंती करतो बरोबर दहा वाजता रिपोर्टिंग करा साडे दहा वाजता पहिला बॉल टाकायचा म्हणजे टाकायचाच आहे आणि जर तुम्ही उशिरानं आलात त्यानंतर आपली षटक कमी केली तर या ठिकाणी आयोजकांना जबाबदार धरू नका आयोजक सहा षटकांच्या मॅच साठी उत्सुक आहेत पण तुम्ही जर आलात तर मात्र आयोजकांचा नाईलाज होईल पाच षटकांच्या मॅच होतील या ठिकाणी हॉटेल अतिथीचे मालक सन्मान्य रोहन शेठ तांबे पाटील यांच्याकडून प्रत्येक चौकाराला शंभर रुपयाचं बक्षीस जाहीर करण्यात आलेलं आहे मॅच इथे सुरू होते अतिशय सुंदर मॅच खरंतर तर आजचा दिवसभरातला खेळ बघितला तर पाच षटकामध्ये एकोण एक्कावन्न बावन्न धावा हा लो स्कोअर मॅच आहे दहा धावांची सरासरी किंवा दहा पूर्णांक चार शून्य म्हणजे काही मोठा स्कोअर नाही आहे पण लो स्कोअरमध्ये काय मॅच होतात या मैदानामध्ये आपल्याला बघायला मिळेल पहिलं षटक पहिला चेंडू समोर योगेश पवार वाह योगेश पवार दिशा दाखवतोय चेंडूला सीमा रेषा पार पहिला चेंडू पाहुनी मोका हा मारलाय चौका साईश मोबाईल शॉपी शिर्डी प्रोप्रायटर रमेश काळे पाटील यांचा पहिल्या चेंडू वर चौकार इथे योगेश पवारच्या बॅट मधून दादाभाई शेख आणि योगेश पवार ही सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होते साई छत्रपती लोणी संघाकडून प्रत्येक षटकारासाठी एकशे एक, एक रुपयाच पारितोषिक योगेश, योगेश सन्माननीय साई गोंदकर सरांकडून तर पहिला चेंडू षटकार येतो योगेश पवारला हे बक्षीस प्राप्त होते छत्रपतींचा छावा मिळाल्या सहा धावा स्वराज्य सेना शिर्डी यांचा उत्तुंग षटकार सन्माननीय सुरेंद्र भाऊ कोळपेंदर त्याचबरोबर सन्माननीय सुंदर भाऊ कोळपे हे या स्पर्धेचा लाईव्ह आस्वाद घेत आहेत आपल्या अँड्रॉइड मोबाईलच्या माध्यमातून त्यांचं मनापासून स्वागत करतो आम्ही तर त्यांच्या माध्यमातून एक सायकल देखील आपल्याला प्राप्त होते या दात्यांचं दानशूर अशा दात्यांचं मनापासून आम्ही अभिनंदन करतो आपल्याला धन्यवाद देतो योगेश पवार यांच्या प्रत्येक षटकाराला शंभर रुपयाचं पारितोषिक साई गोंदकर यांच्याकडून प्राप्त होते दादाभाई शेखचा हा शेखसाठी टाकलेला हा चेंडू इथे गोलंदाज अखिलेशला आपण बघतोय निर्धाव ट ठरवलं जाईल अकरा धावा धाव फलकावरती आहेत योगेश पवारनं खूप छान खेळला व्यावसायिक गटामध्ये देखील राहुरचे हे खेळाडू आज वरचे प्रस्थापित करत आहेत टप्प्याचा चेंडू हलकासा हवेमध्ये आहे जरूर मात्र तिथे खराब क्षेत्ररक्षण दोन क्षेत्रक्षक येत आहेत दोघांनाही अडवता येत नाही चेंडू आणि दादाभाई शेखचं खातं खोललं जाते एका धावे बरोबर बारा धावा दहा पूर्णांक चार शून्यच्या सरासरीची आपण चर्चा करत होतो मात्र पहिल्याच षटकामध्ये ही सरासरी ओलांडलेली आहे ज्यावेळेस स्लो स्कोर मॅच तुम्हाला डिफेंड करायची असेल ना पहिलं षटक अत्यंत परिणाम करतं तिथे धावा रोखणंच गरजेचं असतं का विकेट सेना अपेक्षित आहे इथे इनसाइड आउट अत्यंत सुंदर फटका सहज सुंदर चार धावा योगेश पवारला तर चाहून मध्ये मिळतील हा मारलाय चौका साईश मोबाईल शॉपी शिर्डी या बरोबर सोळा धावा पहिल्या षटकामध्ये प्राप्त होत आहेत सिक्स्टीन ऑन बोर्ड या बरोबरच एक सिंगल इथे प्राप्त होईल आणि धावफलक हळुवारपणे पुढे पोहोचणार आहे सतरा धावा आसिफ खातीफ गोलंदाजी मार्ग वरती योगेश पवार साई छत्रपती लोणी विरुद्ध संजू भाऊ गिरी इलेवन लोणी या दोन संघांमध्ये मॅच वाईड चेंडूची घोषणा इथे होते खर तर स्पर्धा शिर्डीमध्ये आहे मात्र लोणीच्या भरपूर टीम या स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट होत आहेत आज मला वाटतं जाधव थँक्यू थँक्यू डीजे डीजे टायमिंग महत्वाचा आहे तुम्ही टायमिंग नाही पकडलं तर मग ते नका लावू कारण वाईट बॉल साठी तर खूप कमी वेळ मिळतो इथे फुल टॉस चेंडू वरती छावा मिळाल्या सहा धावा स्वराज्य सेना शिर्डी यांचा उत्तुंग जी तापसे यांना ताप विनंती आपण संपर्क करा तर लोणीची कोणती टीम जिंकली आता दोन्ही लोणीच्याच टीम आहेत त्यामुळे एक जिंकणारच आहे लोणीची कोणती तरी टीम त्यांच्यासाठी एक बक्षीस आलेलं आहे कन्फर्म झाल्यानंतर तुमच्यापर्यंत योगेश पवार इथे पॉवर दाखवतोय लागोपाठचा दुसरा षटकार सहा धावा स्वराज्य सेना शिर्डी यांचा उत्तुंग षटकार षटकारांसाठी सुरेंद्र भाऊ युवा मंच सन्मान्य दिलीपजी चव्हाण यांच्याकडून पाचशे रुपयाचं बक्षीस दोन षटकार योगेश पवार कडून इथे येत धाव फलक पुढे पोहोचेल तीस धावा विजयासाठी मात्र बावीस धावांची आवश्यकता असेल तिसरा देखील लागोपाठचा तिसरा थर्ड इन्फ्रो छत्रपतींचा एक दिवस असा येणार आहे की तीस बॉल मध्ये तीस षटकार बघायला मिळतील तुम्हाला मला बघायचा आहे तो दिवस की तीस बॉल मध्ये तीस षटकार मारलेले आहेत <laughs> किती सहज हे षटकार मारतात हे खेळाडू योगेश पवारला बघतोय आपण चार षटकार आतापर्यंत योगेश पवार कडून छत्तीस धावा धावफलकावरती आहेत साई गोंदकर यांच्याकडून प्रत्येक षटकाराला शंभर रुपयाचं बक्षीस आहे चार षटकार पाहुनी हा मारलाय चौका साईश मोबाईल शॉपिंग शिर्डी रमेश काळे पाटील यांचा तीन षटकार लागोपाठ सुरेंद्र भाऊ युवा मंच कडून हे पाचशे रुपयाचं बक्षीस होत तर इथे हे बक्षिस पटकावलं गेलेलं आहे त्याचबरोबर हॉटेल अतिथीचे मालक शेठ तांबे पाटील यांच्याकडून चौकारासाठी शंभर रुपये होते आणि योगेश पवारने मला वाटते चौकार सुद्धा भरपूर मारले तीन चौकार मारलेत योगेश पवारने षटकार सुद्धा चार मारलेत त्याने ठरवलं नाही की बक्षीस सगळीच गोळा करायचे आहेत आणि ती पण एक एक नाही गोळा करायचं बल्कने गोळा करायचे म्हणजे पारिजातकाची फुलं आपण एक एक वेचून घेतो गोळा करतो पण इथे त्याने ओंजळीने गोळा केलेत फुलं दहा असतील दहा वा चाळीस दोन षटकांचा खेळ संपलेला आहे मात्र बारा धावांची आवश्यकता आहे अठरा चेंडू आणि बारा धावा अशा परिस्थितीमध्ये हा सामना येऊन पोहोचलेला आहे योगेश पवार दादाभाई शेख ही सलामीची जोडी मैदानामध्ये दादाभाई शेख मात्र शांत आहे त्यानं फक्त दोन सिंगल घेतलेले आहेत मात्र योगेश पवारनं चार षटकार तीन चौकार इथे ठोकलेले आहेत धाव घ्यायचे मात्र तिथे घ्यायचा निर्णय घेतलाय आणि आणि तिसऱ्या पंचांकडे हेमंत कोळीसरांचा इशारा येतोय एक रिस्की रन घेतलेली आहे योगेश पवारनं असं वाटत होतं की गरज नव्हती इथं एवढी जोखीम पत्करण्याची सगळं काही चांगलं चाललं होतं सगळे पत्ते तुमच्या बाजूने पडत होते असं असताना हा निर्णय का घेतलेला आहे आणि अडचणी मात्र इथे वाढतायत अलीकडे आपण पाहतो नियमसुद्धा खूप बदललेले आहे पूर्वी नुसतं रेषेला टच तर झालं तरी पोहोचला असं ग्रहित धरलं जायचं आता नुसतं टच होऊन चालत नाही तुम्ही इन मध्ये असलं पाहिजे आणि फलंदाज बाद योगेश पवार इथे होईल बाद धक्का पठ्यानं घेतली झणझणीत विकेट साई मंगल पोल्ट्री सर्व्हिसेस प्रोपरायटर महेश वाघे पाटील यांची बळीची टाळी टाळीकडून बक्षीस होतं प्रत्येक षटकारासाठी शंभर रुपये त्याने चार षटकार मारले तर चारशे रुपये मिळतील त्यांनी पाचशे जमा केले होते जर दादाभाई शेख नॉट आऊट राहिला आता त्याने जिंकून दिले की नाही जिंकून दिले याला महत्व नाहीये पण बावन्न धावा होईपर्यंत दादाभाई शेख नॉट आउट राहिला तर त्यालाही शंभर रुपयाचं बक्षीस मिळणार आहे धावफलकावरती चाळीस धाव आहेत बारा धावांची केवळ गरज आहे तो फक्त नॉन स्ट्राईक एंडला उभा राहिला तरी त्यांचा संघ जिंकू शकतो अशी परिस्थिती आहे पण प्रत्यक्षात नियतीच्या मनात काय वेगळं आहे क्षेत्रक्षक कोणता पवित्र आजमावत आहेत एकतर त्यांना पहिली विकेट मिळालेली आहे इथून पुढे ते मुसंडी मारू शकतात ओ हो हो इथे इथे मात्र चांगला चेंडू गोलंदाज अमोल अमोलच्या पहिल्या चेंडूवरती धावबाच्या रूपानं बाद झाला योगेश पवार त्यानंतर दुसरा चेंडू देखील इथे निर्धाव येतोय एकूण सोळा चेंडू शिल्लक आहेत अजून आणि सोळा चेंडू मध्ये बारा धावांची गरज आहे इथूनही कमबॅक करता येऊ शकतं क्रिकेटमध्ये अशक्य असं काही नाही आहे किती अवघड मॅच असू द्या किती अवघड परिस्थिती असू द्या तुम्ही जिंकू शकता हा विश्वास मध्ये मात्र मनामध्ये पाहिजे विजू गोशी वृत्ती आपण कशाला म्हणतो की जिंकण्याची आस पाहिजे की मला जिंकायचंच आहे ही मॅच तर ही परिस्थिती तुमच्या समोर काही करू शकत नाही इच्छाशक्ती प्रबळ पाहिजे निश्चयाचे बळ तुका म्हणे याची फळ निश्चय पक्का पाहिजे निग्रह मनाचा पाहिजे आणि इथे संजू भाऊगिरी लोणी संगा समोर मात्र हल्ला सुरूच आहे धावा मिळाल्या सहा धावा चार धावांची चा आवश्यकता आहे जिंकण्यासाठी अशा अनेक मॅचेस या वर्षी आम्ही जगन्नाथ स्मृती चषक मध्ये बघितलं सहा चेंडू मध्ये एका धावेची गरज होती विशेष म्हणजे फलंदाजी करणाऱ्या संघाने एकही विकेट गमावली नव्हती त्यांच्या दहा विकेट शिल्लक होत्या आणि शेवटच्या ओवरला एक रन करायची होती तरी त्यांना ती करता आलेली नव्हती एवढे अशा मॅचेस होतात क्रिकेटमध्ये काय सांगितलं लोणीचा संघ जर मॅच जिंकत असेल मग साई छत्रपती लोणी जिंकला किंवा संजू भाऊ गिरी इलेव्हन लोणी जिंकला तर सन्मान्य गणपतरावजी भोसले साहेब यांच्याकडून एक हजार शंभर रुपयाचं बक्षीस दिले जाणार आहे साई छत्रपती लोणी संघाचे मालक आहेत ते त्यांचाच संघ इथे विजयाच्या उंबरट्यावरती उभा आहे या बरोबरच हा सामना जिंकला पाहुनी मोका हा मारलाय चौका साईश मोबा मावळे आम्ही आमचीच कामगिरी राहणार तुफानी मैदान गाजवायला आली पहा साई छत्रपती लोणी छत्रपती शिवाजी